औरंगजेबच्या दरबारामध्ये हजर केलं होतं तर शंभू राजे त्या कवी कलशांना म्हटले होते की कवी कवी कलश तुम्हाला ह्या प्रसंगावरती काही सुस्ते की कविता ते म्हणतात हो राजन आम्हाला एक सुस्ते की कविता ते काय म्हणतात की यावन रावण ती सभा शंभू बंदो बजरंग लहू लसत सिंदूर सम तुब खेलियो रण रंग राजन हो तुम सांचे तुब लड़े हो जंग त्यो तुब तेज निहार के तकत तेज तक औरंग ते एवढंच म्हटले होते की रावणाच्या सभेत शिस्ताई करण्यास आलेल्या बजरंगाला ज्याप्रमाणे बांधून ठेवलं होतं त्याचप्रमाणे शंभूराजे तू देखील आज इथे बांधला गेलेला आहेस लढताना तुझ्या अंगावर झालेले ते वार आणि त्या वारातून वाहणारा लहू जणू की शेंदूर पासलेल्या बजरंगाप्रमाणे तू आज आम्हाला इथे भासत आहे सूर्य उगवला की परप्रकाश काजवे निसते जाऊ लागतात त्याचप्रमाणे तुझा हा तो तेज पाहून तो यमनात्मक औरंगजेब स्वतःचं सिंहासन त्यागून तुझ्या आज पुढे नतमस्तक झालेला आहे.